राज एजुकेशन यूट्यूब चैनल तर्फे रतन नवल टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली। रतन टाटा यांच्या निधनाने देशासाठी आदर्श सभ्य शालीन व्यक्तिमत्वाचा उद्योगपती हरपल्याची भावना व्यक्त होत आहे। रतन टाटा यांचं व्यक्तिमत्व प्रेमळ सोज्वळ व्यक्तिमत्व अशीच त्यांची ओळख होती। त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला आणि काल रात्री 9 ऑक्टोबर 2024 त्यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले। टाटा म्हणजे सचोटी हे समीकरण दृढ करण्यात रतन टाटा यांचा मोलाचा वाटा होता। भारतीय मानसिकतेला साथ घालणारा सज्जन उद्योगपती अशी त्यांची ओळख होती आणि 1998 संपूर्ण भारतीय बनावटीची इंडिका ही मोटार टाटा समूहाने बाजारात आणली। त्यानिमित्ताने रतन टाटा यांचे स्वप्न पूर्ण झाले। टाटांच्या मार्गदर्शनात 2008 नॅनो ही सर्वसामान्यांना परवडणारी अशी मोटार ही समूहाने रस्त्यावर आणली। टाटा समूहाचे टेस्ले, जॅग्वार, लँड रोवर आणि कोरस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कारसुद्धा नाममुद्रित करण्याचे अधिग्रहण केले आणि भारतीय उद्योग आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये कुठेही कमी नाही हे या अधिग्रहणातून जगासमोर आणले। आयुष्याच्या उत्तरार्धात नवउद्यमींना पाठबळ देण्याचे सुद्धा कार्य रतन टाटा यांनी अनेक कंपन्यात गुंतवणूक करून दाखवून दिली। टाटा समूह हा भारताच्या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये नेहमी उभा राहिलेला आहे। तर समर्थ रामदासांनी आदर्श राजा हा उपभोग शून्य स्वामी असायला हवा असं म्हटलं होतं आणि रतन नवल टाटा यांची कारकीर्द ती उपाधी आठवणारीच आहे। तर पुन्हा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलतर्फे रतन नवल टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली।